नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताना सगळे हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, गेल्या भागामध्ये आपण या सगळ्या दिग्गज कलावंतांना भेटलेलो आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी या कॅफेमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या भागाची सुरुवात करताना आणखीन एका दिग्गज कलाकाराला, आणखीन एका मोठ्या सुपरस्टारला मला या मंचावरती आमंत्रित करायचं आहे. खरं तर नाटक म्हणजे ज्यांचा श्वास आहे, ज्यांचा प्राण आहे, असं म्हणायला हरकत नाही आहे. नाटक म्हणजे त्यांच्यासाठी ऑक्सिजन आहे. ते तुम्ही टेलिव्हिजनवरती आम्ही सारे खाऊ बघता का? आता हळूहळू लक्षात आलं, सगळ्या बायकांचे कान टवकरले बघ कसे. त्याच्यामध्ये ते काय करतात माहिती आहे का? ते दिसायला जरी खूप गोड असले स्वभावाने, तरी सुद्धा बायकांनी जेवढं तिखट टाकलं त्याच्यापेक्षा जास्त तिखट त्यांना खायला आवडतं. तरी सुद्धा हा माणूस इतका गोड आहे, इतका प्रेमळ आहे, हे सगळं मला त्यांना विचारायचं आहे. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले यांचं. पण प्रशांत सर, तुम्ही आलात म्हणजे खरंच आनंद आला सगळीकडे. आणि तुम्ही येण्यापूर्वी मी थोडासा उल्लेख केला की नाटक हा तुमचा प्राण आहे, तुमचा श्वास आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण बायका ज्या घरामध्ये बसलेल्या आहेत ना, त्यांना जास्त ते आवडतं ना आम्ही सारे खवय्ये. त्यांना इतका आनंद झाला आहे प्रशांत सर इकडे आलेत. पण मला तोच प्रश्न विचारायचा आहे सर, की तिकडे तुम्ही इतकं तिखट खाता, तरी सुद्धा स्वभाव इतका गोड कसा काय? ते काटाने काटा काढतो मी. नाही, मला मुळात तिखट खायला आवडतं. आणि खाणं आणि स्वभाव याच्यात असा काही संबंध नाही आहे. कारण रात्री झोपल्यानंतर सकाळी उठतो आपण जेव्हा, तेव्हा प्रसन्न मनाने उठलं की सगळं छान राहतं, दिवसभर छान राहतं. क्या बात आहे. आणि आज आमचा दिवस छान जाणार आहे, कारण प्रशांत सर आमच्याकडे आलेले आहेत. मी मनापासून तुमचं स्वागत करतो. मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे. इथे 5 जण आहेत बँडमध्ये, 4 गॉगल घातले, 1 घातला नाही, असं काय झालं? बाकी त्यांना डोळे आले, त्याला डेंग्यू झालाय. अच्छा, तरीही आलेत हे चांगलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. जो दाटा सरांसाठी. प्रशांत सर, निर्माता म्हणून तुम्ही सगळ्यांच्या आता समोर आलेले आहात. आई तुला मी कुठे ठेवू, हे नाटक तुमचं. मला हाच प्रश्न विचारायचा की निर्माता म्हणून आता काय फरक पडलाय प्रशांत दामले यांच्यामध्ये? नाही, सगळ्यात महत्त्वाचा फरक असा पडलाय की मी 100% थर्ड पार्टी म्हणून एखाद्या कलाकृतीकडे बघू शकतो. अच्छा. कारण कलावंत म्हणून मी जेव्हा स्टेजवर काम करतो तेव्हा मी कलावंत पण असतो. पण आता मी पूर्णपणे थर्ड पार्टी म्हणून एखाद्या कलाकृतीकडे बघू शकतो आणि बघतो. त्यामुळे किती इन्व्हॉल्व व्हायचं आणि किती इन्व्हॉल्व व्हायचं नाही हेही ठरवू शकतो. त्यामुळे कुठे थांबायचं हे मला आधी कळत होतं, आता जास्त कळायला लागलं. क्या बात. पण सर, अभिनेता म्हणून काम करताना जास्त मजा आली की आता निर्माता म्हणून थोडी गंमत येते? अभिनेता निर्माते फार डोक्याला शॉर्ट असतात. निर्माता होणं, निर्माता म्हणून टिकणं आणि सगळ्या गोष्टी सांभाळून पुढे नेणं, 22-25 जणांचं त्याच्यावर पोट असतं, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ती गाडी पुढे चालत ठेवायची. प्रसंगी तोटा सहन करायचा, प्रसंगी अपमान सहन करायचा. लास्ट मोमेंटला अनेक वेळा तारखा कॅन्सल होतात, त्या कॅन्सल केल्यानंतर पुढच्या गोष्टी कशा करायच्या ॲडजस्ट, या सगळ्या गोष्टींचा निर्माता म्हणून जास्त त्रास होतो. कलावंत म्हणजे छान आपला परफॉर्मन्स करायचा, मानसिक आनंद मिळवायचा, पाकिट मिळवायचं आणि घरी जायचं. सर, टेलिव्हिजनला दिसतात आमच्याकडे, पण आम्हाला जास्त ते मालिका करताना दिसत नाहीत किंवा सिनेमा करताना जास्त दिसत नाहीत. पण नाटकावरती सरांचं फार प्रेम आहे, हे कशामुळे सर? कलाकार म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा नाटक केलं ते मी 78 साली नाटक केलं पहिलं. 83 पासून ते 92 पर्यंत मी सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे नाटक पण केलं, मालिका पण केल्या आणि सिनेमे पण केले. पण 92 जेव्हा गेला माधव कुणीकडे हिट झालं, त्यानंतर मी असा विचार केला की सगळीकडे पाय ठेवण्यापेक्षा हेच नाटकाचे सणसणी प्रयोग केले तर कलावंत म्हणून मलाही आनंद घेता येईल, मलाही नाव मिळेल आणि मी सेट होईन. आणि तसंच झालं, म्हणजे गेला माधव कुणीकडे केलं, त्यानंतर लिकुरे उदंड झाले केलं, मग बेदोणी पास केलं, मग प्रियतमा केलं, मग 4 दिवस प्रेमाचे केलं, मग 1 लग्नाची गोष्ट केलं. अशी सगळी ती लाईन. आणि शेवटी कसं आहे की मूल जन्माला आल्यानंतर चालायला लागेपर्यंत खूप वेळ लागतो, तसंच मला कलावंत म्हणून चालायला लागायला खूप वेळ लागला. कारण ते सगळं शिकायचं होतं. मी मुळात ॲक्टर, आय एम नॉट अ ॲक्टर. मी मुळात माझी आवड सिंगर म्हणून आहे, पण ॲक्टर होण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या खूप करायला लागल्या. मी असा विचार केला की आपण एका जागे स्थिर राहून समजा आपण काम केलं काय, एकाच वेळी मी म्हणजे मी आता आजोबा पण झाल्यामुळे
मी आता आजोबा पण झालोय. वाटत नाही सर, म्हणजे हे आमच्यासाठी सरप्राईज आहे खरं तर. मी माझ्या मुलीला काय सांगतो, तू आता जेवायला बसतेस की नाही, मग जेवायला बसताना मोबाईल बाजूला ठेव, जेवायला बसताना आपण वाचू नये. हे एका वेळी एक गोष्ट केली ती परफेक्ट होते, त्याला आपण वेळ देऊ शकतो. सर तुम्ही उल्लेख केलात मगाशी बोलता बोलता की मला गायक व्हायचं होतं, आणि मी असं ऐकलं की तुमच्या घरच्यांचं सुद्धा ते म्हणणं होतं की सरांनी गायक व्हावं. नाही, घरच्यांचं म्हणणं साधारणपणे मी या कलाकार म्हणून यावं असं नव्हतंच. त्यांनी नॉर्मल मध्यमवर्गीय असल्यामुळे शिक्षण घे नोकरी घे, त्याशिवाय लग्न होणार नाही, असं एक नॉर्मल आई वडिलांचं म्हणणं असतं, जे त्या काळात खरं होतं. पण नंतर म्हणजे शिक्षण झालं, कॉलेज झालं, नोकरी सेवा धरली आणि त्यानंतर मी गाण्याकडे आलो. त्यावेळी गाणं चालूच होतं, म्हणजे 78 पासून आमचं सिद्धार्थ कॉलेज जे होतं, त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, जयवंत पाटकर, हर्षराज शिवशरण, ही आमची सगळी ती टीम होती. म्हणजे मी 83 पासून 92 पर्यंत BST मध्ये नोकरी केली. अर्थात BST ने खूप सपोर्ट केला मला. जे अधिकारी वर्ग जो होता ना, म्हणजे त्यांनी BST तल्या आम्हा कलाकारांना, म्हणजे अरुण नलावडे, शरद पोंक्षे, हे आम्ही सगळी BST ची, प्रलमयकर, रणदिवे, हे आमची BST ची नाटकवाल्यांची गँग होती ना, त्यांना खूप उजव्या हाताने त्यांनी मदत केली. शांत बसा, अजिबात गडबड करू नका. आहे पुट्ट्या, खांबाल टाकून बसू नको. किती वेळा सांगू रे, लाईट जातील कार्यक्रमाचा इंदाज खावायला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. म्हणजे मी तुकरडवाडचा सरपंच आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे सर. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो एका हँडसम व्यक्तिमत्वाचं. या ठिकाणी आलेले आहेत अविनाश नार्वेकर यांचे बंधू संजय नार्वेकर. हे ना काय, कुठली चुकीची माहिती काढतात काय म्हणजे, जरा शिक्षण घ्या ना. काय झालं, अविनाश नारकर असं आडनाव आहे, सरांचं नार्वेकर असं. अरे थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून काय संबंध खराब होतात का, काही बोलता का, आम्हाला माहीत नाही काय, तेच आहे ना सर, आहे ना, बरोबर आहे ना सर. हा, तर संजय नार्वेकर यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे मूळ परदेशी असणारे संजय नार्वेकर, युरोपमधील नॉर्वे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि जवळपास आपली आणि त्यांची संस्कृती सारखीच आहे, म्हणजे आपल्याकडे सांगलीकर, सातारकर, पुणेकर, सोलापूरकर असे हे संजय नार्वेकर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. नार्वेवरून येणारा माणूस मराठी इंडस्ट्रीमध्ये आला, मराठी इंडस्ट्री त्यांनी मोठी केली, एवढं असून सुद्धा ते उत्कृष्ट मराठी बोलतात, ह्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर तिकडे काय लँग्वेज आहे सर नॉर्वेमध्ये, म्हणजे आज मी या ठिकाणी आलो, मला खूप बरं वाटलं. हे कसं तुमच्या तिकडच्या लँग्वेजमध्ये, नॉर्वेज आहे. हा नॉर्वेज आहे. आता इथला आणि आलाय, इथला महाबल आहे. अच्छा अच्छा, थोडी अरबीशी जुळती मिळती यांची नार्वे आहे, काय हरकत नाही, असू द्या, वा वा भाषा चांगली आहे. तर वास्तव या सिनेमामध्ये 1.5 रुपयाचा उत्तम रोल करणारे नीट वाचत नीट वाचत जा तुम्ही ना, एवढ्या मोठ्या माणसांमध्ये नीट वाचायला तरी शिका नीट. दीड फुटिया असं ते रोलचं नाव आहे. नाही कसं आहे, 1.5 फुट्याच आहे ते, पण पाहुण्यात इतकं मोठ्या माणसाला असं बोलणं बरोबर नाही वाटत, म्हणून मी आपणहून 1.5 रुपये केलं सर. काय प्रॉब्लेम नाही ना सर, म्हणजे बघा बरं नाही वाटत ना, म्हणून गावाची इज्जतचा प्रश्न. तर असो, सरांना काय वाटत नाही तुम्ही काय मध्ये मध्ये बोलता. तर असो, निरागस डोळ्याचे संजय नार्वेकर राजा ठिकाणी आहेत. पण सर म्हणजे तुमचं, तुम्ही जे काम करता सर, म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे प्रश्नच नाही, तुम्ही उत्कृष्टच काम करता आणि खूप मी फॅन पण आहे तुमचा. पण सर म्हणजे मला पर्सनल, म्हणजे तुम्ही आले म्हणून पर्सनल बोलतो, वाईट नका वाटून घेऊ सर, म्हणजे थोडंसं वहिनीबद्दल, म्हणजे तुमच्या मिसेसबद्दल थोडं वाईट वाटते सर मला. का म्हणजे हा माणूस राब राब राबून दिवसभर काम करते आणि रात्री सगळे पैसे डान्स बारवर उडवते. अरे प्रत्यक्ष बघितला आम्ही, कुठे बघितलं, छम करता आहे नशिला बदन, हे किती पैसे उडवले त्यांनी, डोळ्यांनी बघितला. अरे ते गाणं असतं, ते खरं थोडीच असतं, गाणं असतं, गाणं बघता तुम्ही. अरे गाणं असतो काय, पैसे तर खरे असतात की नाही आम्हाला काय वाटत, बरं नाही वाटत ना सर. तर पैसे असे उडत जाऊ नका, काय हरकत नाही आहे. तर संजय नार्वेकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय डान्स बार संघटनेचे अध्यक्ष भारत. फोटो. तर आज आणखीन आपल्याकडे एक भूषण कडू यांच्या रूपानं एक तडपदार व्यक्तिमत्व आलेलं आहे, तरुणींचे चाहते. उलट वाचत नाही, बरोबर आहे, तरुण यांचे चाहते हे भूषण कडू या ठिकाणी आलेले आहेत.
वैभव मांगले यांचे परम मित्र आलेले आहेत. कुशल पत्रिकेला जास्त आनंद झाला सर. तुमच्याबद्दल थोडी पर्सनल माहिती पण मला मिळालेली आहे. म्हणजे आपण बघतो भूषण कडू यांना पडद्यावरती म्हणा किंवा नाटकामध्ये म्हणा किंवा ते अतिशय चांगला अभिनय करतातच करतात, पण त्याच्याबरोबर ते अभ्यासात पण खूप हुशार आहेत. आणि याचं खरं श्रेय त्यांच्या आईला दिलं पाहिजे. त्यांच्या आईने त्यांच्याकडून मेहनत करून घेऊन त्यांच्याकडे अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतला. म्हणजे इतक्या मोठ्या अभिनेत्री असून सुद्धा त्या त्यांच्या आई झाल्या आहेत, त्यांचा मोठेपणा आहे. कोण? निर्मितीताई सावंत. अच्छा, नाटकात सगळं खरं समजतात. तुमच्याकडनं सर किती अभ्यास करून घेत होत्या त्या? हा, म्हणजे त्यांना वाटत होतं का पोरग कलेक्टर होईल? मग पोरग झाला ऑडियन्स कलेक्टर. आज एवढा मोठा ऑडियन्स त्यांनी कलेक्ट केला. 12,000 टाळ्या होत्या त्यांच्यासाठी एकदा. या ठिकाणी भूषण कडू यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बाळ कडू संघटनेचे अध्यक्ष बाळ. हजारो तरुणांच्या दिलाची धडकन असणाऱ्या मुक्ता बर्वे आज या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पुणे मुंबई पुणे असा प्रवास करून करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि शेवटी पुणे मुंबई पुणे इथे सेट होणाऱ्या मुक्ताबाई याच्या ठिकाणी आलेल्या आहेत. कसं ना, तुमच्याबद्दल शब्दांची जुळवणी करताना माझी ना फोनची अख्खी डिरेक्टरीच कमी पडणार आहे आज. म्हणजे इतकं मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे, तुम्हाला सांगतो मॅडम. म्हणजे पुण्याच्या असून सुद्धा त्या मुंबईच्याच वाटणाऱ्या या मुक्ताबाई बर्वे याच्या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे तुमच्याबद्दल थोडंसं मला असं सांगायचं आहे, तुम्ही ते पुणे मुंबई पुणे केलं ना चित्रपट, त्याच्याबद्दल थोडीशी नाराजी आहे आमच्या विदर्भात. का? त्यांना असं वाटत होतं बा आमच्या इकडच्या कंडक्टर ड्रायव्हरला का बा अमृत नागपूर अमरावती का करू नाही या बाईला, पुणे मुंबई पुणे करू शकता. तर काय झालं मॅडम, त्याच्यामुळे काय झालं की संप केला आमच्या ड्रायव्हर कंडक्टरने. मी त्यांना तुमच्यातर्फे वचन दिलेलं आहे का बा तुम्ही तिकडे येऊन नागपूर अमरावती नागपूर असा एक चित्रपट करणार आहे, तेव्हा कुठे ते कामावरती रुजू झाले. तर प्लीज तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एकदा फक्त पिक्चर नाही केलं चालते, फक्त अनाउन्समेंट करा. आम्ही अनाउन्समेंट मध्येच खुश राहणारे माणसं. दामले सरांकडे मी वळणारच आहे, पण त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं म्हणजे त्यांनी लग्नाची पहिली गोष्ट केली, मग तर त्यांनी लग्नाची दुसरी गोष्ट केली, माझ्या तर लग्नाचं पुस्तकच छापलं तुम्हाला माहीतच आहे. तर असा बिअर चकना योग आज आपलं सॉरी दुग्ध सरकारा योग या ठिकाणी आलेला आहे. पण मॅडम तुमच्याबद्दल एक नॉलेज आम्हाला अजून मिळालंय का, तुम्ही कबड्डी खेळता म्हणजे, पण त्या मॅचेस कुठं होत्या ते बघायला मिळालं. अहो ते नाटक आहे, नाटक कबड्डी कबड्डी नावाचं नाटक आहे. अच्छा, म्हणजे ते स्टेजवर हे का कबड्डी खेळतात? हा तसं समजा. तर असो, मुक्ताबाई बर्वे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुणे मुंबई पुणे चोरटी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश यांना. आज खरोखर भाग्याचा दिवस आपल्या या फुकटवाडीसाठी म्हटला पाहिजे की आज एक थोर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. मान्य परशांत दामले या ठिकाणी आलेले आहेत. परशांत दामले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं परशांत दामले नाही, उच्चार नीट करा, प्रशांत दामले म्हणा. ज सायलेंट आहे माझं. त्याच्यात आहे ना म्हणा, काय येत ते म्हणा. परशांत दामले तिकडे आलेले आहेत. जोरदार काही स्वागत करावं सर. तुमचा परिचय करून देणारा मला अत्यंत आनंद होतो. म्हणजे तुमच्याबद्दल मी काय बोलावं, म्हणजे खरंच माझी लायकी नाही आहे तुमच्याबद्दल बोलायची. तुमच्याबद्दल मी बोलणं म्हणजे चारण्याच्या आंबा गोडी ना हापूस आंब्याला चव दाखवण्यासारखं आहे. पण असं म्हणजे असं, पण मी सरपंच असल्यामुळे सगळ्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे सर. म्हणून मी सांगतो की माझी भाऊजींना रीत कळे ना फेम प्रशांत दामले या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एखाद्या माणसाच्या अंगात किती किडे असावे बाबा. बोलता तुम्ही एक एक मिनिट, कला कला आहे ते नेमका कलावर किडा आलाय. सॉरी सर, म्हणजे असं चुकून झालं ते, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सर. मोठ्या माणसासमोर घाबरून जाते ना सर गावातले लोक, लक्षात आलं ना तुमच्या. तर एखाद्या माणसाच्या अंगात किती कला असाव्यात, गाणं म्हणू नका, निर्मिती म्हणू नका, जेवण बनवणं म्हणू नका, आणि जेवण खाणं तर म्हणूच नका. एवढं सगळं ते कार्य ॲट अ टाइम करत असतात. ह्याच्यातून मध्ये मध्ये जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा एक छंद म्हणून म्हणा किंवा पोटापाण्यासाठी म्हणा ते अभिनय पण करतात. तर असे
चतुरस्थ व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तुमचा तो प्रोग्राम खूप गाजते आहे सर. आम्ही सारे हे अरवापोय अरवापोय खवई आहे हे ख आहे तो ख आहे का हे? हा मी म्हटलं एक र अनु अलग अलग नाही का? खवई आहे खवई आहे उर्दू आहे का? काय आयडिया लढवता हा तुम्ही? म्हणजे म्हणजे जेव्हा जेव्हा यांना खावं असं वाटते तेव्हा तेव्हा बायकांना घरी बोलून त्यांच्याकडनं स्वयंपाक करून घेऊन ते खातात. कला आहे त्यांच्यामध्ये. आमची इतकी हाल होतात सर तुम्हाला सांगतो. बायको तीन चार दिवस जरी गावाला गेली ना तरी एक तर आम्हाला उपाशी राहावं लागते नाही तर हॉटेलात जाऊन खावं लागते. म्हणजे ही जी तुमचं कला आहे ना फार फार उत्कृष्ट कला आहे सर. पण फक्त मला एक ना पर्सनल तुम्हाला सांगायची एक गोष्ट सर. म्हणजे राग मानू नका पण ना तुम्ही ते म्हणजे म्हणजे हे करताना शूटिंग करताना जे चिटिंग करताना ते करत जाऊ नका प्लीज सर. काय चिटिंग केली त्यांनी? त्यांनी काय चिटिंग केली? ते काय बायका आहे ना घरून चांगलं चांगलं घेऊन येतात ना पदार्थ. आपला चांगला झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे ह्या हिशोबानं ते ह्या बुवा त्यांना गोष्टीत रंगो त्यांमध्येच काजू खा बदाम खा कमी करून टाकतात सर ते. हा म्हणजे असं होतं ना त्यांचं. म्हणजे आता आता एखादी बाई समजा आता हे इकडे उभे आहेत हा असे उभे राहा तुम्ही इकडे मी उभे राहा असं दामले म्हणून मध्येच. तुम्ही आज मला तो मान देणार कसं आहे समजा आता एखादी बाई असते आणि ती उत्कृष्ट म्हणजे अगदी जे प्रेमाभावानं सगळं करते म्हणजे हा आज मी इथे करून दाखवणार आहे डिंकाचे लाडू. तर डिंकाच्या लाडूसाठी लागणार साहित्य खाल्ला काजू बाई या बुवा न. तर सर्वप्रथम कोबरं थोडंसं भाजून घ्या नंतर खसखस थोडंसं भाजून बदाम गेली तोंडात. तर सर्वप्रथम नंतर तुम्ही हे किसमिस पण टाकले पाहिजे. किसमिस नाव कशाला काढलं मी काही कळत नाही. गेलं किसमिस हा. तर आता सगळे पदार्थ भाजून झाले असतील तर खाऊ नका. तो डिंका आहे सर तो डिंका आहे सर खाऊ नका असं होते सर. म्हणजे काय झालं तुम्ही बाजूला उभे असले ना तुमच्या म्हणजे तुम्हाला दिसत नाही सर त्या बायकांचे एक्सप्रेशन. पण शेवटी म्हणजे तुम्ही एवढे मोठे माणसं असल्या म्हणून त्यांना बोलता येत नाही. पण शेवटी काजू म्हणजे काजूच आहे ना सर झाला तरी आहे ना. तर या ठिकाणी प्रशांत दामले यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय काजू विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भारत गिरीश पुरी. बुके देत नाही कोणाला. यस सर यस. तर हा बुके मी आता घेऊन जातो. याच्या कलर झेरॉक्स तुमच्या घरी येऊन जातील काय टेन्शन नाही. संजय सर ऑल दी बेस्ट. हे नाटक सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि या नाटकातले जे तीन मित्र होते ते पुढे जाऊन खूप मोठे सुपरस्टार झाले. तर नाटकाच्या वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला अशी एखादी गंमत घडते किंवा आपलीच फजिती होते बऱ्याच वेळेला. खरं आमची नाही झाली. ऑल द बेस्टच्याच वेळेची गोष्ट सांगतो की तो सेट तुम्हाला आठवत असेल असा इथे दरवाजा आणि बाकीचं या बाजूला भिंत होती आणि त्याच्यावर दोरे लावलेले त्याच्यावर चिठ्ठ्या असायच्या. कधी आम्ही अडकलो बोलता बोलता तर चिठ्ठी आणून दाखवायचा परत आणि मग मला समजायचं. आणि त्या साईडला दरवाजा त्या साईडला अमिताभचा फोटो कारण अंकुश खूप हे असतो फॅन असतो त्यानंतर झालं. आम्ही सुरुवात झाली नाटकाची वगैरे मी खातोय वगैरे आणि जरा वेळाने माझं लक्ष गेलं तिथे फोटो नाही आहे. अरे बापरे तर करायचं काय मग भरत येतो आणि आम्हाला एक्झिटच नव्हती. भरत येतो तो आपला हे सांगतो हे ते मी त्याला सांगता सांगता वळवतो ते मग तिथे काय नाही त्याला पण कळलं बरं त्यालाही एक्झिट नाही मलाही एक्झिट नाही आणि ह्याची एंट्री येते. आता काय करणार काय आम्ही आणि त्याचं ठरलेलं तो आपला येतो असं सांगत असा करून आणि फक्त डोक्याला हात मारला आणि नमस्कार भूषण कडू जे तुमचे शेजारी बसलेले आहेत ते संजय नार्वेकरांची उत्तम नक्कल करतात असं मी ऐकलं. वा भूषणसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रयोग संपल्यानंतर संजय दादा मेकअप रूममध्ये येतो आणि मग अनेक फॅन्स येतात भेटायला आणि कोण कोण काय काय बोलत असतात किंवा काय तर त्याच्यावरती संजय दादाच्या रिॲक्शन्स कशा असतात म्हणजे तू हे सांग फक्त की हा सर आमचं तुमचं नाटक आवडलंय खूप बोलतोय खूप बोलतोय. सर मला तुमचं नाटक आवडलं सर. संजय दादा येतो मेकअप रूम मध्ये प्रॉपर आले 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 सर 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 नमस्कार सर. मला तुमचं नाटक आवडलं सर फार. मी तुमचं नाटक पाहिलं सर आणि सर मी त्या माझ्या मुलीला पण घेऊन आलोय ती तुमची फार मोठी फॅन आहे सर. त्या मुलीला तुमचं एक सही घ्यायची होती सर आणि आम्ही अगोबयाचे पण सिनेमा पाहिला सर तुमचा.
दरवेळेला पाहतो सर आम्ही तुमची सगळेच नाटक पाहतो. माझ्या मुलीला तुम्ही एक फोटो द्याल का सर? एक मिनिट, पाणी त्याला तिला एक छान कविता पण देते सर, ती कविता म्हणून दाखवते तुमच्या समोर. दोन उठी अंडी त्यांना वाजली थंडी म्हणून द्या का सर? आणि मला एक फोटो पण पाहिजे सर तुमच्या बरोबर, तर फोटो मिळेल का तुम्हाला? सर तुम्हाला काही त्रास होतोय का? काय आणू का सर? सर 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 मला एक बाबू त्यांना जायला सांग नंतर. सर 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 सतीश तारे सर जे आज खरं तर आपल्यामध्ये नाही आहेत, पण ते या मंचाचे भाग होते, भूबाई फू मध्ये ते होते आणि आम्ही त्यांना खूप मिस करतो, आपण सगळेच मिस करतो. तर सतीश सरांची सुद्धा तुम्ही छान नक्कल करायचा ते त्यांनी पाहिलेलं होतं, तर प्लीज आमच्यासाठी जर ते आज झालं. आणि तारे सरांच्या नकलेबद्दल मी आणखीन सांगेन, घडलंय बिघडल्याच्या काळात वगैरे आम्ही सगळे बसलेलो असून तारे सर उशिरा वगैरे येणार असतील कधी, तर भूषणला आम्ही असं म्हणायचो की आता तारे सर उशिरा येतील, ते गेट पासन कसे येतील ते दाखव. भूषणनी ते सगळं केलेलं, पुढच्या अर्धा तासाने तारे सर करायचे, म्हणजे तारे सर भूषणची नक्कल करायचे असं वाटायचं. अरे बा, तारे सर अरे बा जगतो, म्हणजे तो अशक्य. तारेंबरोबर म्हणजे माझा नशिबाचा भाग आहे किंवा माझ्या भाग्याचा भाग आहे की त्यावेळेला श्यामची मम्मी नाटकात सतीश तारे माझ्या पप्पांचा रोल करायचे आणि त्यावेळेस अशी गंमत घडली होती, म्हणजे त्यांची नक्कल का जमायला लागली. एक सीन होता, पूर्वदत्ताच त्याचे डिरेक्टर होते श्यामची मम्मीचे आणि पाटोळेंनी लिहिलं होतं नाटक, तर त्याच्यामध्ये एक सीन होता की ते माझे कपडे घालतात, मी त्यांचे कपडे घालतो आणि त्यांना दया येते. श्याम खूप वेळ अभ्यास करतो रात्रभर, त्याला झोप मिळत नाही, म्हणून ते त्यांच्या कपड्यांची अदलाबदल करतात आणि ते माझ्या जागी जाऊन बसतात अभ्यास करायला. आणि मी नंतर तर ते म्हणाले की कुठेतरी ना मध्ये मध्ये आहे ना बापाचा प्रभाव त्या मुलावरती आहे हे पण दिसू देत, मध्ये मध्ये कळू देत, तर ते आपली बॉडी लँग्वेज सिमिलर वाटायला हवी. मग त्या दरम्यानच्या काळात मी त्यांच्याबरोबर प्रयोगात असताना ते थोडंसं ऑब्झर्वेशन केलं होतं आणि त्याच्यातून नंतर मग कदाचित ते जमायला लागलं थोडंसं तारेंचं. आणि म्हणजे हजार जबाबी माणूस, उत्तम नट, उत्तम कलाकार. एकदा शूटिंग करत होतो आम्ही घडलंयचं आणि पाऊस खरंच खूप प्रचंड पाऊस पडत होता आणि तारे सर त्यावेळेला वडाळ्याला राहिला होते, ट्रॅव्हलिंगचे सोर्सेस नव्हते, त्यामुळे त्यांना यायला त्या कारणामुळे थोडासा उशीर झाला होता. तर त्यावेळेचं मी दाखवतो की सगळे जमलेत घडल्याच्या सेटवरती, सगळे आहेत, रंगा सर आहेत, तारे आहेत आणि तारे आले घाई घाईमध्ये सेटवरती. अरे नमस्ते नमस्ते, अच्छा तुम्ही आहात का मालक? आपणही आहात इथे, बघून बरं वाटलं सगळ्यांना. काय तिथून इथे यायचं होतं मला वेळेत, मी येणारच होतो, तर इतक्यात मला तिथून निघताना, वडाळ्यावरून निघताना तिथे टॅक्सी मिळेना, बाईक मिळेना, एखादी रिक्षा मिळेना, काही नाही. आणि जवळजवळ एवढं असं गुडघ्या एवढं पाणी तिथं वडाळ्यामध्ये तुंबलं होतं तिकडे. आणि मग कसाबसा एका टॅक्सीवाल्याला रिक्वेस्ट केली की बाबा ए राजा सोन्या राजवंशा तिथे मला तिथे तिथं मला तिथपर्यंत नेऊन सोडशील का तू? बाबा मी तुला, तू घे 20 रुपये जास्त घे हे वाटल्यास, पण तिथं मला नेऊन सोड. म्हणून मग मी टॅक्सीत बसलो, तर इथं गळ्या एवढं पाणी, मग अशी गुडघ्या इथं आता बसलो ना इथं ते पाणी एवढं तुंबलेलं पाणी, त्या टॅक्सीवाल्याला टायर दिसे ना, मला टॅक्सीवाला दिसे ना त्या तुंबलेल्या पाण्यामुळे. पण कसं बसं मजल दरमजल करत मी तिथून तिथं आलो बसपर्यंत. मेरे बस की बात नाही ती लेकिन, पण मी इथे आलो, आल्यानंतर तिथे रिक्षा मिळेना म्हणून मग तिथं गोराईजवळ गेलो. तिथून मग गोराईजवळ गेलो, तिथे आपला तो कुठे गेला? हा बघ हाच तो, हा याने मला सांगितलं होतं की तिथे तुमच्यासाठी एक नेण करण्यासाठी होडी असेल, एक लॉन्च असेल. तिथं होडी नाही, लॉन्च नाही, मला कोणी लॉन्च करणारच नाही. मग तिथं त्या कोळणी बसल्या होत्या, मग त्यांच्याकडे एक फळकूट पडलं होतं, त्या फळकुटावर बसलो आणि काठीनं वलवत वलवत मग तिथून इथपर्यंत येऊन पोचलो मी शूटिंगला. चला बर काय माता करूयात सुरू, माझा प्रयोग आहे 3:30 शिवाजीला. लांबी कुठे भरायची आहे? तो कुठे असतो गृहस्थ लांबी भरणारा? हा लांबी तिथं आहे मेकअप मन. बरं आलो आहे, चला तुम्ही रेडी राहा, टाइमपास करू नका. हा हा क्या बात आहे, खरंच भूषण मनापासून आभार तुमचे, कारण
आम्ही जरी हसत असलो तरी सुद्धा आम्ही मिस करतोय सतीश तारे यांना. घरात बसलेले सगळे लोक आणि इथं बसलेले सुद्धा सगळे लोक, पण तुमच्यामुळे आज सतीश तारेंना ही एक हास्यांजली आपण वाहू शकलो. त्याबद्दल सतीश तारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. मला वाटतं सतीश तारे यांची कमाई हीच होती की एखाद्या माणसाची आठवण आल्यानंतर आपल्याला थोडंसं रडू येतं, पण त्यांनी इतकं करून ठेवलंय ये नाही हा तुम्ही फक्त हसायचं एवढं करून ठेवलंय सरांनी. क्या बात आहे. थँक्यू तारे सर, आम्ही तुम्हाला अजून सुद्धा मिस करतोय. जादूगरी नजरमध्ये त्याच्यावर काम करणं म्हणजे इतकं अलर्ट राहावं लागायचं स्टेजवर, इतकं अलर्ट राहावं लागायचं, कुठल्या क्षणी काय होईल काय सांगता यायचं नाही. म्हणजे एकदा स्टेजवरून तो त्याच्या त्याला फक्त तो जादू येतो, म्हणजे संदीप पाठक जे कॅरेक्टर करायचा तो येतो, त्याला बघितल्यानंतर त्यानं त्याला फक्त जायचं होतं. तर या टोकापासून त्या विंगपर्यंत तो सरपटत गेला, साप जात होता सर. तो ही वॉज वंडरफुल, म्हणजे अप्रतिम माणूस, अप्रतिम कलाकार. खरं तर आज आमच्याकडे इतकी दिग्गज मंडळी आलेली आहेत आणि प्रशांत दामले आलेले आहेत म्हटल्यानंतर सर गाणं तर झालंच पाहिजे, कारण घराघरात बसलेले फॅन्स आणि इथे सुद्धा सगळे फॅन्स आहेत. सरांचं गाणं तसं झालंच पाहिजे आमच्या या कॅफेमध्ये. बरं मी म्हणतो, पण एक त्याच्यामागे आठवण एक सांगतो. हा सर, ही जी सगळी गाणी, म्हणजे पूर्वी मी आधी गझल म्हणायचो, गझल्स जवळ 70-78 गझल्स तयार होत्या आणि या सगळ्या गझल्स मी प्रदीप पटवर्धन आमच्या सिद्धार्थ कॉलेजच्या बाहेर एक इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड आहे. अच्छा, आता आहे की नाही मला माहीत नाही. आणि त्या बोर्ड तो लाकडाचा बोर्ड होता आणि त्याच्यावर तो तबला वाजवायचा आणि तिथे मी उभं राहून आम्ही तालमी करायचो गाण्याच्या. तर त्यावेळी आम्ही सगळ्या बऱ्याचशा गझल्स बसवल्या होत्या. तर त्यातली एक मुखडा तुला म्हणतो, आपल्या थोडंसं वेळेचं बंधन आहे, मुखडा म्हणून दाखवतो, तो मुखडाच आहे आपला, तुम्हाला पाहिजे तेवढा. क्या पाल आहे.
हे सगळे जण बसलेले आहेत सर, यातले काही जण तुम्ही येण्याच्या अगोदर त्यांनी मला कानात सांगून ठेवलं होतं की सर गाणं म्हणणार आम्हाला माहिती आहे, पण त्यांना एक झलक त्या गाण्याची मात्र म्हणायला सांगा ज्याचे सगळे जण फॅन आहेत. सुख म्हणजे नक्की काय? एक झलक आमच्यासाठी प्लीज. मला आता संजय सर तुमच्याकडे यायचं. सर तुमचं लव्ह मॅरेज मग कसं जमलं हे मी विचारू इच्छितो. इथे तिचं दुर्दैव, आता काय करणार. नाटकातच आम्ही रुया कॉलेजमध्ये, ती पण रुया कॉलेज, असिता तिचं नाव, ती पण रुया कॉलेजमध्येच होती. आणि मी जेव्हा TY पासआउट झालो, म्हणजे TY झालं माझं, आणि ती 11वीत आली, आणि मग मी नाटक बसवायला लागलो. एकांका स्पर्धा इंटर कॉलेजेट व्हायच्या, आणि तेव्हा बसवायला लागलो. आणि मग तिला अभिनयात फार रस नव्हता. तिला बॅकस्टेज आणि इतर जी हे लागतात नाटकासाठी ते ती करायची, म्हणजे परमिशन काढायची, या हा वर्ग मिळणार, तो वर्ग मिळणार, मग चहाचं आणि याचं बजेट करायचं सगळं. आणि त्यात हळूहळू ती माझं काही सामान असं, माझी काही पुस्तकं किंवा जे काय ती सांभाळायची. संध्याकाळी ते मिळायचं, मग मी थँक्स म्हणायचो. मग हळूहळू हळूहळू प्रेम वाढत गेलं. खूप वेळ थँक्स म्हणायला लागलं. खूप वेळ थँक्स म्हटलं, एकदाच काय ते थँक्स म्हणून टाकतो चल. खरं तर तिचा सहभाग जास्त आहे, म्हणजे आज जे काय आहे. कारण एका क्षणी मी ठरवलं होतं की मी नाही करत आता, कारण नाही, आपल्याला स्ट्रगल खूप केलं, काही होत नाही, काय करायचं. तर ती म्हणाली, तू कशाला हे करतो? मी नोकरी करेन ना, पण तू हे काम कर, तुला मिळेल सक्सेस. म्हणजे आज जे काय आहे ते तिच्यामुळेच आहे. त्यामुळे क्रेडिट गोज टू असिता. क्या बात, बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुक्ता, मला तुमच्याकडे यायचं. आता माणसं नॉर्मली तिजोरीला कुलूप लावतात. मी असं ऐकलेलं आहे की मुक्ताच्या शुरॅकला कुलूप आहे म्हणे. अरे बापरे, हे काय प्रकरण आहे आता? हे कोणी सांगितलं? तर हे काय आहे म्हणजे? ते जासूस आहेत झी मराठीचे खूप सारे. हे भीतीदायक आता माहिती आहे. तर कुठपर्यंत येतात सारखं तू म्हणतोय सध्या? मला तिथपर तुमच्याकडे यायचंय, तुमच्याकडे यायचंय. तू फार आता घरापर्यंत आलेला. हो काही नाही, शुरॅकला लॉक असण्याचं कारण, मी मुंबईत घर घेतलं 2 वर्षापूर्वी, पुण्यातनं आले आणि छोटंसं आहे माझं घर, त्यामुळे शुरॅक घराच्या बाहेर आहे आणि म्हणून ते लॉक केलेलं आहे. आणि मला खूप आवडतात चपला बुटांची खरेदी खूप जास्त करते. खूप जमवलेले आहेत म्हणजे शौक आहे तुम्हाला? खूप जास्त आहेत माझ्याकडे, घरा एवढेच आहेत साधारण. ओहो, ते बाहेरही ठेवायला लॉकत आहेत असं ते आहे. म्हणजे मी USला वगैरे दौऱ्याला गेले होते, तर शेवटी विवेक बेळे वगैरे होते ते, तर म्हणजे ज्या चपला घेशील त्यांनीच फेकून मारेन मी आता बास. प्रशांत सर, तुम्ही आमच्याकडे आलेला आहात, पण तुम्ही इकडे आज आला ते बरं झालं एका दृष्टीनं. कारण हे जे थुकरटवाडी गाव आहे ना, इकडे खूप गमती जमती घडतात. झी मराठीवर जे होतं ते इथंही होतं आमच्या गावामध्ये. एक गृहस्थ आहे, ते तुमच्या नावाने इकडे कार्यक्रम करतात. कळलं कळलं, आज खरी भेट झाली का? म्हणजे माझं स्वप्न होतं सर एकदा म्हणजे तुमच्या समोर म्हणजे कार्यक्रम करायचा. म्हणजे गावात मला गरिबांचा प्रशांत आमले म्हणून ओळखतं सर. तुमच्याबद्दल गैरसमज असतो म्हणजे खेड्यापाड्यातल्या लोकांचा, पण तो गैरसमज मी इथं नुसतं दूर करतो. किंवा नाही बा, संजय नार्वेकर म्हणजे नुसतंच अभिनय करतात असं नाही, ते घरात पण काम करतात. मी एक तास तुम्हाला देणार आहे सर इथं, ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करायच्या सर, फक्त काहीच नाही. प्रशांत सर, संजय सर आणि भूषण सर, तुम्ही इथे यायचं, तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ त्यातलं घ्यायचं, ते भिजवायचं आणि त्या ताटातच एक भाकरी करायची, बस एवढंच. साधी गंमत आहे सर.
चीटिंग झाले चीयर बॉय कम ऑन क्या बात है यस यस झाले झाले इथे झाले काय म्हणणं मॅडम तुमचं अतिशय चांगली झाली आहे ऑस्ट्रेलियाचा नकाशा आणि पण हातावर जी केली ना त्याला जास्त गंमत आली वा वा आणि संजय सरांनी हे जे काय पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प क्या बात आहे वा वा भूषणजी वा वा आहेत म्हणजे कलाकारच आहेत भूषणजी प्रश्नच नाही की फार सुंदर अशी भाकर केलेली आहे आपल्याकडे भूषण कधी आधी केली होती भाकरी तुम्ही नाही रे बाबा आधी फक्त लष्कराच्याच भाकऱ्या बाजल्या पण हे बघून घरी वहिनी खुश झाल्या असतील नको रे काय असं काय बोलूच नको टीव्हीच्या माध्यमातून मदींना सांगू इच्छितो कधी कधी आठवड्यातून एक दोनदा यांना पण चान्स देत जा तुम्ही मी यांच्याविषयी चांगली केलेली आहे आता वेळ झाली आहे या मंचावरती आई तुला मी कुठे ठेवू या नाटकाच्या दिग्दर्शकांना आमंत्रित करण्याची जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात पुरुषोत्तम बेर्डे यांना अनेक नाटकं तुम्ही रसिक प्रेक्षकांसाठी आतापर्यंत आणलेली आहेत त्यातलं हे एक नाटक आहे या नाटकाबद्दल आपण काय सांगाल 20-25-30 वर्षापूर्वी विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार खूप झाला आपल्याकडे मग 30-40 वर्षापूर्वीपासून स्वतंत्रपणे घरातून तरुण मंडळी स्वतंत्र संसार थाटायला लागली आज ती सगळी मंडळी वृद्धत्वाकडे वळलेली आहेत त्यांना मुलं झालेली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्याच्यापैकी एखादा जर कोण लवकर हा संसार सोडून गेला असेल तर उरलेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कदाचित असा प्रसंग येऊ शकतो की त्याला त्या मुलांना असं वाटू शकतं की आता ह्या वयात यांचं काय करायचं आणि त्या नाटकाचं लेखन अशोक पटवळेने केलेलं असलं तरी बाकी सगळी अंग जी आहेत ती मी सांभाळले आहेत त्यामुळे मला समोर जसं नाटक दिसलं तसं मी प्रेझेंट करायचा प्रयत्न केला छापाकाटा या नाटकाची सुद्धा आपण चर्चा केली आणि त्यातलेही कलावंत आपल्या सोबत आहेत पण आता या मंचावरती या नाटकाच्या दिग्दर्शकांना आपण बोलावणार आहोत मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो समीर विध्वंस यांचं छापाकाटा हे नाटक तुम्ही रसिक प्रेक्षकांच्यासाठी घेऊन आलेला आहात तर या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी का यावं असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो नीनाताई आणि मुक्ता यांची जर जुगलबंदी बघायची असेल तर त्यांना नाटक बघायला यावं लागेल 100%. ओहो समीरजींच्याच सौनी या नाटकाचं लेखन केलेलं आहे त्यांना सुद्धा या मंचावरती मी येण्याची विनंती करतो जोरदार टाळ्या इरावती कर्णिक यांच्यासाठी झाल्या पाहिजे छापाकाटा हे नाव पण फार युनिक आहे तर छापाकाटामधून आम्हाला काय बघायला मिळणार आहे आपल्या आयुष्यात सुद्धा हे बऱ्याचदा होतं की ज्यांच्यावरती आपलं खूप जास्त प्रेम असतं किंवा जी माणसं आपल्याला खूप जास्त जवळची असतात त्यांनाच आपण बऱ्याचदा खूप जास्त त्रासही देतो अच्छा हक्कानी म्हणजे बऱ्याचदा आई फॉर एक्झाम्पल जे आपलं सगळ्यात हक्काचं सगळ्यात जवळचा माणूस असतं त्याला आपण सगळ्यात जास्त गृहितही धरतो तर कुठेतरी त्याबद्दल बोलणारं आणि अशा प्रकारच्या एका भयंकर जास्त प्रेम आणि त्याचमुळे भयंकर जास्त पॉझेसिव्हपणा एकमेकाबद्दलचा आणि आणि काय भांडणं किंवा एकमेकावरती हक्क सांगणं याबद्दलचं ते नातं आहे असं ते नातं आहे आई मुलींचं विचारा काय प्रश्न आहे मला सही देतील सर सही देतील ते त्यांना विचारा ते देतील का सर मी सही मिळेल का सर पोराची रिक्वेस्ट कम्प्लीट करा सर पोराची रिक्वेस्ट याला एक सिग्नेचर द्या मला पण द्या काय नाही आवडलं मला आवडलं सही तुम्हाला हा सही खूप आवडली नाही नाही सहीचा प्रश्न नाही पेन नवीन आहे तो चालतो का नाही तो बघायचा तुम्ही तिकडे पण चालून बघितलं असता त्यांच्या हातात कशाला दिला चालवायला नाही तेवढंच घरी बघतील की नाही कसं आहे आमचं मार्केटिंग पेन ऐकतो
या पेनांसाठी आलो इथं आमच्या कंपनीच्या मार्केटिंगच्या प्रचारानुसार. हा 10 रुपयाला विकतो सर, पण तुम्ही प्रमोशनला आलात म्हणून तुम्हाला हे घ्या. सर नाही नाही, हे 10 रुपयाला दोन सर, तुम्हाला हे घ्या. अतिशय चांगला पेन आहे बघा, एक रिफिल आहे ती फ्री मिळते या पेनाबरोबर सर. कुठली कुठली देता फ्री? ह्याच्यातच आहे रिफिल फ्री. तर आणि कसं आहे ना, ही कसंही आपटा काही होत नाही बघा. हा अतिशय चांगला पेन आहे सर. आणि याची एक वैशिष्ट्य म्हणजे असं केलं ना असं तर हा वागतो सर. जरा नीट दर्जेदार प्रश्न होतो. आणि अजिबात प्रमोशन करायचं नाही तुम्ही कुठल्या वस्तूंचं वगैरे. नमस्कार, मी डोंबिवलीस ना आलोय. ते कळलं. मला संजना वगैरे प्रश्न विचारायचा आहे सर. मी तुमचा आगमय आरीचा पिक्चर बघितला आहे, खूप वेळा बघितला. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बायकांच्या मनातलं सगळं कळतं सर. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बायको माझ्याकडे बघून खुदू खुदू हसती, तर मला मला तिच्या मनातलं जाणून घ्यायचंय, तर मी काय करू सर? म्हणजे मला तिच्या मनातलं कळेल. अच्छा, तुमचं लग्न झालंय का? नाही नाही, त्याचं लग्न नाही झालंय. मग काय संबंध या प्रश्नाचा? याची बायको माझ्याकडे बघून खुदखुद मला प्रश्न विचारायचा आहे. विचारा 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 प्रश्न विचारा का? सिरियस सर, सिरियस सर, यांना प्रश्न विचारायचा आहे. कोण? ए यार कोण? अरे बाबा, यांचं नाव काय रे बाबा? अरे देवा, ए आता माझ्या तोंडावर होतं यांचं नाव. मी सांगू का? हा मी सांगू त्यांचं नाव. सांगा काय? कोण 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 पाहिजे? यांचं नाव आहे कोण? अरे कोण? माझे डोळे तराट असल्यामुळे पोचत नाही, तुमचे पिक्चर ते पोचत नाही का? यांचं एक तास एस ठेवा मस्त आहे. सिरियस हा हेच चांगला आहे त्याचा. हा विचारा लवकर घेतोय का? एक मिनिट फायनल. मला बर जाधवांना प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट, भरत जाधव आज इथे आलेले नाही आहेत. भरत जाधव नाही आलेत कार्यक्रमात आज. इतका खर्च करून आम्ही प्रश्न आणला, तुम्ही भरत जाधवला नाही आणू शकत. रोहिणी तर चालो बात. हे कळलं आम्हाला विनोद. पुढे अरे ते कॉमेडी 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 ते कॉमेडी कॉमेडी. तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचाय? मग काय प्रश्न काय तुमचा? प्रश्न काय तुमचा? पण खरंच या सगळ्या नाटकांच्या निमित्तानं एवढे मोठे दिग्गज कलाकार आमच्याकडे आले. आणि जाता जाता या सगळ्या मंडळींना